आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, राम बंधू प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय शुगर फ्री अनुवेद आणि गिट्स डेझर्ट मिक्सेसमध्ये मी शेफ देवव्रत तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो। मंडळी, मध्यंतरी माहिती आहे का, मला माझ्या शाळेचा मित्र भेटला आणि शाळेची मैत्री तुम्हाला माहिती आहे की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा ती मैत्री आपण विसरू शकत नाही। मग काय, आमच्या खूप गप्पा रांगल्या, तो मला त्याच्या घरी घेऊन गेला। त्याने माहिती आहे का, तिथे त्याच्या घरी फळांची खूप मोठी बाग लावली आहे आणि त्याचबरोबर तिथे त्यांनी गावरान पालेभाज्या पण लावलेल्या आहेत। त्या दिवशी नेमक्या वहिनी घरी नव्हत्या, त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं आपण एक काम करूया, आज मी तुझ्या घरी आलेलो आहे तर मी मस्त एक बेत करणार गावरान भाज्यांचा। मग काय, आमच्या किचनमध्ये खूप गप्पा रांगल्या, आम्ही जुन्या जमान्यात गेलो परत शाळेच्या, आणि म्हणजे सगळ्या शाळेची मधली सुट्टी त्याच्यातली गंमत, शाळेची सरांची वेगवेगळ्या सरांच्या आम्ही टिंगल करायचो ती गंमत, वडाच्या पारंब्यावरचे झोके, ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या। थोडंफार ते ती गजल आहे ना, मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज़ की कश्ती वो बारिश का पाणी, तसं काहीसं आमचं झालं होतं। आणि सोबतीला होता तो गावरान भाज्यांचा बेत, वाह खूप मजा आली। असो, आजच्या बेताचं काय, अहो आजचा बेत पण तितकाच रंगणार आहे, आजच्या रेसिपीज पण एकदम भन्नाट आहे बरं का, पण त्या कुठल्या रेसिपीज आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्याला किचनमध्ये जायला लागेल। सुरुवात करू आजच्या रेसिपीजला, चला तर जाऊया किचनकडे। आज उपवास स्पेशल आपण काय करणार आहोत, आपण करणार आहोत राजगिऱ्याची सेवपुरी। सगळ्यात आधी साहित्य बघूया, लागणारं साहित्य आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, नंतर शेंगदाण्याची भरड आहे, नंतर बटाट्याची सल्ली आहे किंवा उपवासाचे बटाट्याचे जे चिवडा मिळतो तो घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे, उकडलेला बटाटा आहे, डाळिंब, दही, नंतर इथे आमसुलाची चटणी आपण करून ठेवलेली आहे, हिरवी मिरची आहे, जिऱ्याची भरड आहे रोस्ट करून, नंतर आपण कोथिंबीर आणि काळं मीठ घेतलेलं आहे। आता याच्यापैकी आता मी म्हटल्याप्रमाणे हे उपवासाचा जो चिवडा मिळतो, बटाट्याचा चिवडा मिळतो उपवासाचा, तो घेतलेला आहे इथे रेडीमेड। शेंगदाण्याची जस्ट भरड थोडीशी भाजून केलेली आहे। आता ही जी चटणी आहे ही कशी केलेली आहे, तर साधारणपणे एक 8-10 आमसुलं घेऊन ती आपण पाण्यात टाकलेली आहे, थोड्याशा एक 1.5-2 कप पाण्यामध्ये, त्याच्यात एक 1/4 ते 1 पाऊंड कप आपल्याला गूळ टाकायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी आपण काळं मीठ त्याच्यात टाकणार आहोत, जिरं वगैरे टाकून त्याला उकळायचं आहे व्यवस्थित आणि त्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे, स्ट्रेन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। याचं कारण हे आहे की आमसूल साधारणपणे उपवासाला चालतं, पण ज्याला कोणाला चालत नसेल तर त्यांनी इथे ती चटणी अवॉइड करायची आहे, वापरायची नाही आहे, ते आपल्याला बघायचं आहे। कारण आता कोथिंबीर सगळ्यांना चालत नाही, आता मी खातो उपवासासाठी मला चालते त्या हिशोबाने मी इथे वापरतो आहे, पण आपापले ज्या गोष्टी आहेत त्या हिशोबाने याच्यामध्ये रेसिपीमध्ये आपल्याला बदल करता येईल, ठीक आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे घेतो आहे मी हे राजगिऱ्याचं पीठ, एक वाटी असेल तर त्याच्यात 2 ते 3 चमचे शिंगाड्याचं पीठ आपण टाकणार आहोत, त्याचबरोबर थोडंसं जिऱ्याची पूड आणि काळं मीठ। सेवपुरी करण्यासाठी आपल्याला ज्या पुऱ्या असतात सेवपुरीच्या त्या करायला लागणार आहेत, इथे मी त्याच्यात थोडं तेल टाकणार आहे आणि नंतर याच्यात जाणार आहे पाणी। याच्यामध्ये आपण जे तेल टाकलेलं आहे ते गरम टाकलेलं आहे, मोहन जे टाकतो आपण तसंच मी ज्यात टाकलं आहे गरम तेल। याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, हे मळून घेतल्यानंतर याला एक 15-20 मिनटं 1/4 तास याला असं मुरत ठेवायचं आहे, असं गोळा करून आपण थोड्या वेळासाठी ठेवूया।
आपण खास उपवासाचे पदार्थ आज बघतोय आणि आपला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो आहे राजगिऱ्याची शेवपुरी. आणि ती बनवण्यासाठी आपण राजगिरा शेंगाड्याचं पीठ एकत्र केलेलं आहे, त्याच्यात जिरे काळं मीठ टाकून थोडंसं मोहन टाकलेलं आहे, पाण्यामध्ये त्याचं एक कणिक भिजवून त्याला थोडंसं मुरत ठेवलेलं आहे आपण. ते झाल्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे, थोडंसं शिंगाड्याचं पीठ घेतो आहे आणि दोन्ही बाजूने लावून घेतो आहे. मी फक्त याला फक्त पातळ लाटून घेतो आहे आणि त्याच्यानंतर आपण एखादी वाटी किंवा कटर घेऊन त्याला आपल्याला त्याच्या पुऱ्या करायच्या आहेत. बस आता आपल्याला काटा घेऊन त्याच्यावर अशी छिद्र पाडून घ्यायची आहे, म्हणजे त्या पुऱ्या फुगणार नाहीत. बस आता काय करायचं आहे, आता माझ्याकडे या साईजची वाटी आहे, मी थोडीशी मोठी घेतो आहे. याच्यापेक्षा लहान साईज घेतला तरी चालेल, पण मी थोडीशी मोठी घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्याच्यावरती बसतील त्या दृष्टीने. बस आता ह्याच्यात आपल्याला या पुऱ्या सोडायच्या आहेत. या पुऱ्या मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. याला आपण जे फोकनी त्याला छिद्र पाडले आहेत त्याच्यामुळे ते पुऱ्या व्यवस्थित क्रिस्पी होतात. सो रंग पण आता छान यायला लागला आहे पुऱ्यांचा. वा मस्त झाल्यात पुऱ्या. याला आता आपण काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. एका बाजूला आपल्या जे पुरे आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला जे आपण शेवपुरीसाठी वापरतो बटाट्याचं सारण वापरतो त्याच्यासाठी आपण बटाटा घेतलेला उकळलेला, त्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकतो आहे. मी उपवासाचं असल्यामुळे त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी याच्यात टाकतो आहे. हिरवी मिरची, काळं मीठ, जिरे पूड आणि थोडी कोथिंबीर हे टाकल्यानंतर याला आपल्याला मिक्स करायचं आहे. हे सगळं मी इथे एकत्र केलेलं आहे. आपल्याकडच्या चाट या प्रकाराचं खूप मस्त असतं बा, मला हे खूप आवडतं. एकदम सोपी पण एकदम टेस्टी आपली उपवासाची चाट पण एकदम भारी होणार आहे बरं का, मस्त होणार आहे शेवपुरी. आपण एखादा पदार्थ करता करता जे साहित्य आहे इन्ग्रेडियंट्स ते अर्धे करता करताच फस्त करावे असं तुम्हाला कधी वाटतं का? मला तर नेहमी वाटत असतं. याच्यावर टाकूया आपण हे बटाट्याचं सारण, हे मिश्रण टाकतो आहे आपण. बरं आता ही शेवपुरी आहे, मी याच्यात दही पण वापरतो आहे, दही शेवपुरी करणार आहे मी याला. तुम्हाला आवडत असेल तर दही टाकायचं आहे, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण किंचित त्याला एक मॉइश्चर मिळावं त्या दृष्टीने दही छान लागतं. तशी ही जी आपण आमसुलाची चटणी केली त्याच्यात गूळ आहेच, पण तुम्हाला आवडत असेल तर दह्यामध्ये किंचित साखर घातली तरी चालेल, पण ते खूप जास्ती गोड होईल. त्या हिशोबाने मी फक्त प्लेन दहीच घेतलेलं आहे, साधं दही थोडंसं फेटून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला थोडंसं याच्यावर टाकायचं दही, थोडी ही याच्यावर जाणार आहे आमसुलाची चटणी. आंबट आणि गोड अशी ही चटणी आहे. याच्यावर जाणार आहे जिरे पूड, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर काही डाळिंबाचे दाणे, बटाट्याचे बटाट्याचा चिवडा
याच्यात दोन तीन प्रकार येतात. जाड असतो, बारीक असतो, याच्यापेक्षा पातळ असेल तोही वापरला तरी चालेल. वा, आपले उपवासाची शेवपुरी जी आहे ती एकदम भारी दिसते. आणि उपवास असला म्हणून काय झालं, घरी केलेले पदार्थ हे टेस्टीच असले पाहिजे. बस तयार आहे आपली राजगिऱ्याची शेवपुरी. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. राजगिऱ्याची शेवपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: राजगिऱ्याचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, बटाट्याचे तळलेले काप, शिंगाड्याचं पीठ, उकडून चिरलेला बटाटा, डाळिंबाचे दाणे, दही, आमसूल चटणी, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळं मीठ आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, जिऱ्याची पूड, काळं मीठ, तेलाचं मोहन आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पीठ थोडा वेळ मुरवत ठेवावं. तयार पीठाची पोळी लाटून काट्या चमच्याने त्याला छिद्र पाडून वाटीच्या सहाय्याने त्याचा गोल आकार कापून घ्यावा. कढई मध्ये तेल गरम करून तयार पुऱ्या तळून घ्याव्यात. एका बाउल मध्ये उकडून चिरलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, काळं मीठ, जिरे पूड आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेट मध्ये तळलेल्या पुऱ्या ठेवून त्यावर बटाट्याचं मिश्रण, दही, आमसुलाची चटणी, जिरे पूड, शेंगदाण्याचा कूट, डाळिंबाचे दाणे, बटाट्याचे तळलेले काप आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आता एवढी मस्त राजगिऱ्याची शेवपुरी खाल्ल्यानंतर काहीतरी गोड नको का? कारण तिखट झाल्यानंतर गोड हे असायलाच हवं. त्यामुळे आता आपण करणार आहोत रताळ्यापासून एक मस्त पराठा करणार आहे. रताळ्याचे पराठे आहेत. सगळ्यात आधी साहित्य बघूया. रताळे उकडून घेतलेले आहेत, ते इथे बोलवणे ठेवलेले आहेत. नंतर इथे गूळ घेतलेलं आहे मी. नंतर राजगिऱ्याचं पीठ आहे, शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. नंतर ड्रायफ्रूट्सची पावडर करून घेतलेली आहे. इथे मी तूप घेतलेलं आहे, काळं मीठ आहे आणि वेलची आहे. तर आता काय करणार आहे, मी इथे जे पराठ्याचं सारण आहे ते करून घेणार आहे. सगळ्यात आधी याच्यात घेतो थोडं तूप आणि तुपामध्ये मी टाकणार आहे हे जे रताळे उकडून घेतलेले आहेत. आपण रताळे जे उकडून घेतलेले आहेत ते याच्यात टाकतोय. आणि त्याचबरोबर याच्यात मी घालणार आहे थोडा गूळ. थोडी वेलची पावडर. आता वेलची पावडर याच्यात छान लागते. ज्याला चालत असेल त्यांनी वापरायचं आहे उपवासाला, ज्याला नसेल चालत तरी नाही वापरायची आहे. याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे मात्र. पण पराठे आपल्याला याचे करायचे आहेत, तर पराठे करताना ते व्यवस्थित एकजीव असलं पाहिजे. मी काम करणार आहे की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर टाकणार आहे. हे केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणखीन थोडी ड्रायफ्रूटची पावडर टाकतोय. बस सारण तर मस्त झालेलं दिसतंय. आपण खास उपवासाचे पदार्थ करतोय आज. आपण सगळ्यात आधी एक चाटची रेसिपी बघितली, आपण राजगिऱ्याची शेवपुरी केली आणि आता आपण बघतोय रताळ्याचे पराठे. आणि ते करण्यासाठी आपण काय केलं आहे की रताळे उकडून घेतलेले आहेत. थोड्याशा तुपामध्ये आपण रताळ्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे. गूळ टाकलेलं आहे, वेलची वगैरे टाकले, ड्रायफ्रूट्स टाकले आणि त्याचं एक सारण तयार करून हे थंड करायला ठेवलेलं आहे इथे. आणि आता मला पराठ्यासाठी जे वरचं आवरण असतं ते करायचं आहे. त्याच्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ घेतोय अर्धी वाटी, कारण मी एक किंवा दोनच पराठे इथे करणार आहे म्हणून थोडंसं कमी घेतो आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं शिंगाड्याचं पीठ, थोडं तूप, किंचित काळं मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी. हे जे पीठ आहे ते आणखीन थोडं टाकू आपण. घट्टसर कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे.
हे झाल्यानंतर याचा आपल्याला करायचं आहे गोळा. काम करू आपण, दोन पराठे करूया. याला आपण बोलमध्ये काढून घेतोय. याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे हे रताळ्याचं सारण. आणि हलक्या हाताने याला आपल्याला दाबून घ्यायचं आहे. असाच दुसरा पण पराठा आपण करून घेऊया. वा, मस्त होतोय पराठा. काय छान वास येतोय. तुपामध्ये हा पराठा भाजल्या गेल्यानंतर रताळ्याचा आणि सगळे जे वास आहेत, मस्त तुपाचा वास येतोय. खूप टेस्टी लागणार आहे हा पराठा. वा, सगळ्या गोष्टींचा मस्त सुगंध दरवळायला लागलाय. आता खाताना मजा येणार आहे हा पराठा. वा, हा पराठा झालेला आहे. मंडळी, मी एक काम करतो, हा दुसरा पण पराठा. एक पराठा तर आपला झालेला आहे. मी एक काम करतो, हा दुसरा पराठा पण व्यवस्थित शेकून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रताळ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले रताळ, गूळ, शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, ड्रायफ्रूटची भरड, साजूक तूप, काळं मीठ आणि वेलची पूड. कृती: एका फ्राय पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये उकडलेले रताळ, गूळ आणि ड्रायफ्रूटची भरड घालून सर्व मिश्रण नीट परतून ते थंड करून घ्यावं. एका बाउल मध्ये अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, तूप, काळं मीठ आणि पाणी घालून पीठ नीट मळून घ्यावं. तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याची पोळी लाटून त्यामध्ये तयार सारण भरून पोळीच्या कडा नीट बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. पॅन मध्ये पराठा खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. मंडळी, आजचे पदार्थ कसे झालेत हे तुम्हाला चाखतो आणि सांगतो. राजगिरा आणि शिंगाड्याची जी पुरी आहे ती खूप मस्त झालेली आहे. चव एकदम मस्त आहे. फक्त एकच गोष्ट करायची की ती वेळेवरती सगळं बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. कारण की हे बटाट्याचं सारण टाकल्यानंतर ते थोडंसं खाली सॉफ्ट झालेलं आहे, म्हणून वेळेवर करायचं आहे. बाकी त्याच्यामध्ये आपण बटाट्याचं जे सारण आहे, जे फिलिंग टाकलेलं आहे, ते एकदम टेस्टी लागतं आहे. शेंगदाणे लागतं आहेत मला मध्येच. त्याचबरोबर आपण जी चटणी तयार केलेली आहे आमसुलाची, त्याच्यामुळे खूप मस्त टेस्ट आली आहे. एकदम चवदार अशी ही डिश झालेली आहे. आणि आता बघूया आपण जे पराठे केले आहेत रताळ्याचे. रताळ्याची चव तशी पण इतकी सुंदर असते, छान असते. त्याच्या जोडीला त्यात गूळ आहे, ड्रायफ्रूट्स आहेत आणि वरती मस्त
हे जे आपण वरती जे कव्हरिंग केलेलं आहे पराठ्याचं त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन खूप मस्त लागतंय. आणि मुख्य म्हणजे आतलं जे सारण आहे ना ते असं सॉफ्ट आहे, छान ते खाताना मस्त लागतंय. हे पदार्थ करून बघा आणि तुम्हाला हे कसे वाटले हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. आजचा एपिसोड इथे संपतोय पण पुढच्या एपिसोड मध्ये आपली परत भेट होणार आहे. आणि माझा प्रयत्न हाच असतो की तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या इंटरेस्टिंग आणि रुचकर अशा रेसिपीज पोहोचल्या पाहिजेत. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी भिजल्या ह्या तुमसाठी. हवी हवेती पंकित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे खावे.